टोकन असताना देखील यवतमाळमध्ये बाजार समितीच्या आवारात तुरी आणू दिल्या जात नाहीत. अजून तूर खरेदी सुरू झालेली नाही. सुट्टी असल्यानं बाजार समितीचं कार्यालय बंद होतं. तूर खरेदीच्या बाबतीत कुठलेही आदेश आल्याचं शेतकऱ्यांना कळत नाही आहे. बाजार समिती म्हणते आज आदेश तसे आलेले नाही आहेत. बाजार समितीत शुकशुकाट आहे. तुरीच्या विक्रीकरता शेतकरी बाजार समितीत तियरझरा घालून वैतागले आहेत. आणि अशी सगळी परिस्थिती असताना सत्ताधारी मात्र अगदी शिवीगाळ करण्यापर्यंत पोचले आहेत या मुद्द्यावरती. हे शेतकऱ्याला व्यथित आणि अपमानित करणार. शासन हा माल आमचा जो माल आहे आमचा जो टोकन आहे आम्ही काही नियमाच्या जे जसं मुख्यमंत्र्यांनी पेपरला दिलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही माल घेऊन इथे कॉटन मार्केटला आलेलो आहे. आणि आमचा माल जर हा आतमध्ये घेत नाही आहे तर मग आम्ही काय करायचं? सगळ्या यंत्रणेला विश्वासात घेऊन इथे पालकमंत्री मोदी यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी एक मीटिंग घ्यावी. इथल्या तूर खरेदीच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या मनामध्ये वेगवेगळे संभ्रम निर्माण झालेले आहेत ते दूर करावे. आणि आज या संथगतीने जी तूर खरेदी चालू आहे त्याला गती देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही बाजार समिती म्हणून आम्ही सगळेजण सोबत आहोत, शेतकऱ्याच्या सोबत आहोत. तुम्ही आम्ही मिळून या ठिकाणी या एक चांगलं शेतकऱ्यासाठी काम उभं करायचा प्रयत्न करू. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.